अरे कर्ज घेताना बरोबर घेता आणि तो फेडायचा वगताला ना तो मग नाट्य करता रे साले तो अरे या सरपंचानी काय धर्मशाळा उघडली का रे अरे गरीब समजून तुम्हाला कर्ज दिली तर तुम्ही साले लोक कानात मुत्ता रे धनी सरपंच सरपंच माझ्या धनाशी सोडा त्यासण्याचा ढोरागत मारू नका भाया पडते मी तुमच्या सरपंच सरपंच कुठून कर्ज फेडणार मी तुमचं रात घर आम्ही तुमच्या नावावर केलं ज्या शेतात धान पिकवतो ते शेत मी तुमच्या नावावर केलं तरी मी तुमचं कर्ज फिटणं हवंय तुझं ते कवडी मोलाचं घर आणि शेत विकलंस ना तरी माझं कर्ज फिटता येणार नाही तुला सरपंच सरपंच आम्ही काय करायचो तुमचं घरदार शेतीवाडी तुमच्या नावावर करून आम्ही उघड्यावर आता आमच्याकडे देण्यासारखं काय बी शिल्लक नाही बघा वेणू वेणू तू लय श्रीमंत आहेस बघ माझ्या नजरेच्या आरशात बघ म्हणजे मग तुला कळेल तू किती श्रीमंत आहेस ती ए सरपंच सरपंच तोंड सांभाळून बोल अरे तुझा कर्जदार असतो ना जिच्याकडे तू वाईट नजरेने बघतोय ना तिचा यो नवरा अजून बी जित आहे अरे तू जित आहेस नाही का तू जित आहेस हेच मी विचारलो अरे तू जिवंत असेपर्यंत मी काहीच करू शकणार नाही का मी काहीच करू शकत नाही नाही सरपंच नाही सरपंच तुम्ही काय म्हणाल ते करायला मी तयार आहे पण माझ्या नवऱ्याला काय बी होऊ देऊ नका बघा येनू रंग्या अरे तुझी बायको तुझ्या परीस लय हुशार आहे बघ तुला पटकन कळलं मला काय म्हणायचंय ते नाही नाही येनू नाही माझा प्राण गेला तरी बी चालल पर माझ्या जीवापै या नराधामाच्या नादाला लागू नकस माझी आन आहे तुला त्यांनी माफ करा मला पण यापरीच दुसरा उपाय नाही आपल्याकडे काय येनू सरपंच तुम्ही सांगाल ते यायची तयार आहे माझी येनू पण माझ्या दर्याला सोड येनू नाही थांब येनू थांब घे आग आहे ना तुझ्या अंगात घे मला घे म्हणते ना सरपंच कुत्र्या
तुझं कधीच भलं होणार नाही. तुझ्या पापाचा गडा आता भरत आलाय चांडाळा. एक दिवस तुझा आज करायला प्रत्यक्ष भवानी माता उतरणार आहे. धनी 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 लाविया बरुची पैज टांगलिया येशीवर मानसान इथ लाज लाल रगतात रंगली इथ मरणाची होळी ओ या मातीला हाय कुणाची लागली या मातीला हाय कुणाची लागली कोडी मोल हे चिन्ह त्यात पापाच भरण कोडी मोल हे चिन्ह त्यात पापाच भरण मान नसलेला धोबी बघा दावतो या शान शरणावरच्या प्रेताची वाढली हो या मातीला हाय कुणाची लागली या मातीला हाय कुणाची लागली इथ संपला जिव्हाळा एकमेकांचा तोलळा इथ संपला जिव्हाळा एकमेकांचा तोलळा पिंडाला बी शिवण्याला मोल मागतो कावळा नियतीला बी स्वतःची इथ लाच हो वाटली हो या माती
तिला आय कुणाची लागली, या मातीला आय कुणाची लागली, पाहुनी या हिंसाचार पाहुनी या हिंसाचार त्यान पापनी झाकली, हो या मातीला आय कुणाची लागली, या मातीला आय कुणाची लागली, या मातीला आय कुणाची लागली, या मातीला आय कुणाची लागली। रंग्याचं लई वाईट झालं रे। खरं बोललास, अरे एक एक करून एक दिस समद गाव या सरपंचाला बळी पडणार आहे बघ। तो पोलीस बी त्याचं काही वाकडं करू शकत नाही। खरं आहे, संदेशनी भडव्यानं पैशाची चटक लावून खिशात ठेवलं या। अरे कसं जगायचं गरीब माणसानं सांगा, कसं जगायचं, कुणाकडे न्याय मागायचा। समद घरदार त्याच्या मड्यावर टाकून शेवटी आपली बायली त्याच्या पासली पाडायची, आणि आपण आपण फक्त त्याचा रंगेल खरं आपल्या डोळ्यानं नुसतं बघत राहायचं। अरे पण शिरपा, आपण काय करू शकतो हा, तू तरी सांग ना। अरे अरे एकाची पण हिंमत आहे का या गावात त्या सरपंचाला उलटा शब्द बोलू शकेल। अरे गावच जाऊ दे, अरे तुझ्यात तरी हिंमत आहे का की त्या सरपंचाला उलटा बोलू शकेल, हाय का तुझ्यात हिंमत। अरे अरे राग मानू नकस रे शिरपा, बस बस। अरे अरे या सरपंचा पुढं आपल्या गावातले समधी माणसं शंड झालेत बघ शंड। छा कसलं जीन जगतू या, अरे ढोर जनावरापेक्षा बत्तर जिंदगी आहे आपली, बत्तर जिंदगी। अरे शेरपा, ए बम्या, आज लय मजा आली, लय मजा आली। ए बापू, मला पार्टीची बरं झाला, मजा आली। बम्या बोल, आता तू माझ्या घरला जा, मी तुझ्या घरला जातो। काय बापू चढली तुला चढली? नाही नाही मला चढली नाही, मी काय म्हणतो मी माझ्या घरला जातो, तू तुझ्या घरला जा। माझ्या घरला जातो मी। ए बाबण्या, ते राहिलेले घे ना, राहिलेले घे, मी जातो, नीट जा, करू नको। भेटले गंगे, ए गंगे। आलास ढोसून, आज भी एक मुर्दा पडला हुआ है ना। अरे एक कसा, दोन, एक गावान दुसरा बिन गावान। ए गंगे गंगे, हे माझी लाडाची पोरती। ए गंगे गंगे, मले काय हाऊस आहे का हे समद करायची? हा मले हे समद तुझ्या पोटासाठी करावं लागतेय। कशाला, या इतभर पोटासाठी लोकांचे मुर्दे पाडण्या परीस नगाय पोट? मला माझ्यासाठीच करतोस नाही सगळं? वय मला संपून टाक एकदाची। अरे अरे रंग्याची बायको पोटाशी होती, नावत माझ जवळ आली आणि मज म्हणते, गंगे गंगे तुझ्या बाला सांगून माझ्या धन्याला वाची, माझ्या धन्याला नग मारू। पर म्या काय सांगणार होती। ए गंगे गंगे, तू सांगून म्या तरी काय करणार होतो?
काय करणार होतो बोलून चालून मी त्या सरपंचाचा कुत्रा तो म्हणला भूक की भुकायचं हा तो म्हणला भूक की भुकायचं अगं त्याचाच तर पैका मिळतो ना आपल्याला असला पैका घेण्यापरीस हिरीवर जाऊन जीव दे ए गंगे हा तुझ्या आणि सरपंचाची नोकर नाही मी तेव्हा आवाज जरा खाली ठेव गंगे रे रे बोली जा 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 डोंगराची हवा न बाई मला सोस ना गार राम राम सरकार राम 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 अर गार डोंगराची हवा न बाई मला सोस ना गार अहो माझ्यासारखं स्वेटर असताना बाईला कशी लागल हवा काय म्हणलं नाही म्हणलं हे खरंय का काय ते गावातल्या शाळेसाठी नवीन मास्तरीन येणार आहे ते त्या माईला बाबण्या अरे तुझ्यापर्यंत ही खबर आली तर अहो जातीचा नाव या बाबण्या या गावात काय बिघडलं का पहिलं आपल्याला कळत पण मी ऐकलंय काय ते ही मास्तर ही धुवा आहे ते ए अरे ती बाई हाय एवढं ठाऊ हाय ती विधवा हाय की सुवासिनी आहे या तुला कसं रे कळलं सांगितलं नव अहो या गावात बाईला लेकरू नंतर होतं असं रे पहिलं आपल्याला कळत पण एक लक्षात ठेवा मागच्या त्या मास्तरच्या ढुंगावर लाच घालून तुम्ही हाकललात तसं या वेळेला व्हायचं नाही नाही अजिबात नाही सरकार अहो तो बाप्या होता आपल्या काय कामाचा नाही म्हणजे तुमच्या काय कामाचा अहो ही बाय हाय बाय लागले लागले मनात फुटायला लागलं सरपंच सरपंच यशी आली अरे मर्दानो अरे एसटी आली आली चला मी फ्रेश होऊन येतो बर का आम्ही बाईला वेलकम करतो चला 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 बापू चला चला बाई आमचं गाव लय छान काय बघा राहिलो कळण त्यास आणि तुमच्या कामाची बी माहिती बरं का आम्हाला माहिती त्याच काय माहित आहे तुम्ही येणार झेडपीने अगोदरच आम्हाला सांगितलं होतं अहो तसं लेटरच आलं होतं ना आमसनी सरपंचासनी कळलं कळलं उचल बाईंचं सामान उचल नको राहू द्या जास्त वजन नाहीये माझ्या सामानाचं नाही नाही वजन उचलायची सवय आहे अरे चल 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 अहो नको राहू द्या म्हटलं ना अहो पण मला फक्त माझी राहण्याची जागा दाखवा ठीक आहे अहो पण सरपंचांनी तर तुम्हासनी वाड्यावर बोलवलंय वाड्यावर ते कशाला आणि मी आहेच की इथे पुन्हा येणं होईल ना वाड्यावर आता जशी तुमची इच्छा बाई बाई पण सावताला एकटं समजू नका मी आहे ना मी पण नाही नाही म्हणजे काय आम्ही दोघे बी आहोत येऊ तुमच्या उपयोगी पडू आम्ही काय बी काळजी करायची नाही सरपंच बी आहेत हो चल चल शिरप्याचं घर दाखव त्यांना जा बोलतो चला चला तू थांब मी दाखवतो हा नाही नाही थांब थांब तू थांब मी आहे ना समजा घर चकाचक करून ठेवलंय बघा बरं मी येऊ हो अरे हा तुम्हाला काही लागलं सवरलं तर मला सांगायचं हो माझी झोपडीकडे पलीकडेच आहे बघा माझी बायको तुम्हाला मदत करेल बरं नाव काय म्हणालास तुझं शिरप्या शिरप्या होय बरं येतो आता हा येतो ऐकलेस का शिरप्या शाळा किती अंतरावर आहे इथून शाळा बघा चार घरं सोडली की शाळा आली बघा हो का पण काही उपयोग नाही कोणी बी येत नाही तिकडे म्हणजे म्हणजे काय कुत्र देखील येत नाही बघा तिकडं पण का का म्हणजे काय अहो कोणी शिकवाय ना ग म्हणजे शाळेत कोणी शिक्षक नाही होते पण गावातल्या टग्यांनी सगळ्यांनी पिटवून लावलं बघा आता तुम्ही आला ना तेव्हा उद्यापासून गावातली सगळी पोरं शाळेत येतील बघा बाई अहो तुमची येण्याची वाट गावातली समधी पोरं बघत होती बघा आता उद्यापासून बघा शाळा कशी फुलून येते बर मी येतो शाळा कशी चकाचक करून ठेवायला पाहिजे ना येतो अरे हो हे कुलूप आहे का बघा येतो बाई
हे आई महालक्ष्मी माते, खरच तुला तुझ्या लेकरांची काळजी आहे का? मी इथे येण्याआधीच तू इथे येऊन राहिलीस? पण बाई बाई नाही झक्काचे बर का? वाय गेडपी वाले वा, काय बाई पण शोधून पाठवली, लागली लागली लाईट टपकायला. पण बाई लय सुंदर आहे बर का? अरे समोर ताट वाढल्यावर भूक लागलेली असतो ना, कोणी खाणार नाही का मर्दा? पण एकट्यानं खाऊ नका, नाहीतर जुलाब व्हायचं. हाड मर्दा. Should
खवली गावचे सरपंच अहो तुमच्या गाण्यात आम्हीच काय आमचे संघ रंगून गेले बघा आवाज अगदी टिकतो लता मंगेशकर पेक्षा भी भारी वा धन्यवाद पण आपण हे सगळं केव्हापासून ऐकताय अवा अगदी सुरुवातीपासूनच कान लावून होतो काय बाईंचा वा हो तो तुमच्या गाण्याविषयी म्हणतोय ए चला रे चला चला बोलावलं चला ए अरे चला 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 तुम्ही चला अरे चला शाळेला सुटे ए अरे तुम्ही काय माझी तोंड बघत बसलाय चला तुम्ही पण निघा मला जरा बाईशी खासगी बोलायचं आहे आम्हाला बाईंशी जरा खासगी बोलायचं नाही म्हणजे सरपंचाशी बोलायचं चला निघा चला द्या येतो आम्ही निघा 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 सरपंच तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना ओ मॅडम तुम्ही एवढ्या सुंदर दिसता ना की तुमच्यात माणूस अगदी सुदबुदच हरून बसतो बघा सरपंच आपण नीट बोला हे विसरू नका की आपण शाळेत उभे आहोत आम्ही शाळेत उभे आहोत नाही का ते विसरलोच आम्ही मग वाड्यावर कधी येताय वाड्यावर आणि ते कशाला अहो शाळेच्या इकासाचा सवाल आहे तेव्हा तुमचं वाड्यावर बी येणं होईल आणि आपली दोघांची भेट बी होईल मीटिंग बी होईल त्यासाठी वाड्यावर कशाला इथं पण बोलता येत की इथं पण प्रायव्हसी मिळत नाही ना हो प्रायव्हसी ती कशाला कशाला म्हणजे शाळेचा इकासाचा सवाल आहे तेव्हा मग तो प्रश्न शाळेचा शाळेतच सोडवावा सरपंच या तुम्ही येऊ म्हणताय बरं ठीक आहे येतो पर बाई एवढं इकासाच बघा बरं का विकासाचं बघताय यांचा अजून विकास झालेला नाहीये आणि शाळेचा विकास करायला निघालेत एकट्या बाईंना जीवन जगायचं म्हणजे किती कठीण असत प्रत्येकाच्या वखवकलेल्या नजरा एकटीला बघून घुरघुरत असतात त्यात ही सरकारी नोकरी म्हणजे एक प्रकारे शापच असतो जणू अरुण असे मला जीवनाच्या अर्ध्या वाटीवर सोडून गेले म्हणून नाहीतर कशाला करावी लागली असली मला ही फुकटची खडेघाशी प्रेम करून लग्न केलं म्हणून ना सासरच्यांनी ना माहेरच्यांनी जवळ केलं मग दुसरं करणार तरी काय होते मी नशीब हाताशी बीएची डिग्री तरी होती त्याच्या बळावर निदान या खेडेगावात कवीन सरकारी नोकरी तरी मिळाली आई जगदंबे तुझाच आधार आहे का या बेवारशी विधवेला तेव्हा मला या येणाऱ्या सर्व संकटांचा सामना करण्यासाठी बळ दे आई मला बळ दे कोण कोण आहे कोण आहे तिकडे सरपंच तुम्ही एवढ्या रात्री काय काम काढले काम कसलं असल तुमची आठवण आले म्हणून आलोया सरपंच तोंड सांभाळून बोला तुम्ही काय काय सांभाळू हो बाई काय काय सांभाळू तुमच्या रूपाने इतकी जादू केली की संद सुदबुद हरून बसलोय बघा सरपंच मर्यादा सोडून बोलताय तुम्ही
कसल्या मर्यादा? अहो मर्यादा सांभाळून मला कोणी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून वावळून टाकणार आहे का? बाई तुम्ही जवान आहात, रूपवान आहात आणि त्यात राधेची येळ आहे हे तर कोणी विचार करणार नाही. नीच, शेवटी आलास ना तू तुझ्या जातीवर, चालता हो इथून, नाहीतर ओढून अख्ख्या गावाला लागत. माझी महिने कुणाला बोलवणार आहेस तू? या गावातल्या लोकांना आणि कुणाला भ्या दाखवतेस? या आखवणीच्या सरपंचाला अगे या गावातले समजे लोक बायकांच्या पत्रात लपून बसलेले आहेत, तिथं कोणी मी फिरकणार नाही. बोलो बोलो, त्याचा काय मी उपयोग होणार नाही मग. सरपंच सरपंच, मी तुमच्या पाया पडते, पण असं काही करू नका. मी एक विधवा स्त्री आहे. बाई तू विधवा आहेस म्हणून तर आम्ही तुला गळ्याशी लावतो, तर तू पाया कशाला पडतेस? तू पाया कशाला पडतेस? कारण नाही बघ, माय महालक्ष्मी हाय ना तुझ्या पाठीशी. नग घाबरू कोरी, नग घाबरू. आई आई कोण आपण? आई म्हणतेस ना हो मला, मग मी आज तुझी आई हाय बघ. तू मला मदतीला हाक मारली आणि तुझी आई परकट झाली बघ. आई आई खरंच तुम्ही आई म्हणूनच माझ्या मदतीला धावून आलात, नाहीतर त्या नराधमानं मला. असू दे पोरी, मला संग ठाव हाय, पण संकटाचा सामना करायला नको, असं घाबरून कसं चालल? आता तू आम्हाला मदतीला बोलावलं आणि मी आले, पण नेहमीच थोडी कुणी येणार आहे मदतीला धाव, तेव्हा स्वतःची रक्षा स्वतः करायला शिक.
आंबा मातेची भक्ती करती असण तू आणि आंबाबाईचा महिमा ठाव नाही होय तुला. आंबाबाईचा महिमा होय. महामाया महालक्ष्मी कोल्हापूर वासिनी तिचा महिमा. अग ती देखील एक स्त्रीच होती नव पण तिने अनेक अवतारात कुठल्या ना कुठल्या असुराचा वध केला आणि या भूमीवरील पापाचा भार कमी केला. पोरी पोरी तू देखील एक स्त्रीच हाय नव. अग जे काम पुरुषाला चार हातानं जमत नाही ते स्त्री जातीनं दोन हातानं करून दावलं. आणि मी तर म्हणते स्त्री एक स्वतः शक्ती आहे. प्रत्येक स्त्री म्हणजे शक्तीचा अवतारच नवपुरी. त्या शक्तीला वळतण्याचा अवकाश. आणि मग तिच्यात ती शक्ती संचारली की दुर्गा चंडिका काली अनेक अनेक रूपात ती प्रकट होते आणि असुरांचा वध करते. तवा पोरी तुझ्यातली शक्ती पारख. आणि मग बघ तुझ्याकडे डोळे वर करून बघण्याची कुणाची मजाल होते का. आई आई फार उपकार झाले तुमचे माझ्यावर. मला तुम्ही या जगातील हिंस्त्रक नजरांचा सामना करण्यासाठी हिम्मत दिली. का कुणास्तव पण मला तुमच्या साक्षात अंबा मातेचं दर्शन घडलंय. ते भाई माझ्यावर आणखी एक उपकार करा. बोल पोरी. आई तुम्ही देखील त्या मातेची भक्ती करणारा दिसता. माझ्यापेक्षा जास्त प्रचिती तुम्हाला आलेली आहे. तेव्हा आई माझ्यावर आणखी एक उपकार करा. त्या मातेचा महिमा मला ऐकवा. तुमच्याकडून तो महिमा ऐकण्यात मला जे समाधान मिळेल ना त्याचं मोल नसेल. मी तुमची हा जन्म ऋणी राहीन. तू मोठ्या भाग्याची आहेस. अग अग आजच्या दिवशी तुला मातेचा महिमा ऐकायला मिळतय. आई मला तुम्ही त्या महालक्ष्मी मातेचा महिमा ऐकवताय ना. होय सांगते की. अग लय प्राचीन काळातली गोष्ट आहे बघ. गंगेच्या काठी थोर ऋषीगण कश्यप ऋषींच्या नेतृत्वाखाली यज्ञयाग करीत होत बघ. तवा देव ऋषी नारद मुनी तत आले. ओम 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 नारायण नारायण. नारायण 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 नारायण. ओम ओम नारायण नारायण. प्रणाम देव ऋषी. कश्यप ऋषींच्या आश्रमात आपले स्वागत आहे. नारायण नारायण. ऋषिगणानो आपल्याला इथे बघून माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. क्षमा असावी पण हा प्रश्न विचारण्यासाठी माझं मन आतुर आहे. तुमची काहीच हरकत नसेल तर विचारावे देव ऋषी. अहो आमची कसली आली हरकत. ऋषिगणांनो हा यज्ञ याद ही ध्यान धारणा कशासाठी व कुणासाठी करताय आपण. हा काय प्रश्न झाला देव ऋषी. आपल्या भगवंताची भक्ती करणं हे ऋषी कर्तव्यच आहे. कुठल्या भगवंताबद्दल बोलतोय आपण. सत्यलोकीचे ब्रह्मदेव कैलासावरील शिव शंभू आणि वैकुंठाचे श्री विष्णू कुठल्या देवाबद्दल बोलताय आपण. नारायण नारायण. नारायण नारायण. ऋषिगणांनो ज्या देवाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी तुम्ही हा यज्ञयाद ध्यानधारणा करताय त्या देवामध्ये एवढं सामर्थ्य आहे की नाही हे जाणून घ्यायला नको का. नारायण नारायण. सत्य बदलात देव ऋषी आपण पण त्रिखंडात कुठल्या देवते तेवढं सामर्थ्य आहे हे आम्हाला कसं कळणार. नारायण नारायण. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर थोर तपस्वी भृगुमुनींकडे जा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिकडेच मिळतील. नारायण नारायण. ऋषिगणांनो मला आज्ञा द्या.
नारायण 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 नारायण। आयुष्यमान भव। यावे ऋषीवर, आज अचानक कसा येणं केलं? हे महान तपस्वी भृगुमुनी, आज कश्यप मुनींच्या आश्रमात होमयज्ञ करीत असता देवऋषी नारद तेथे आले आणि त्यांनी आम्हाला असा काही प्रश्न विचारला की त्याचं निवारण फक्त आपणच करू शकता। अशा कुठल्या पेच प्रसंगात टाकलंय देवऋषींनी? हे मुनिवर, या त्रिखंडात त्रिदेवांपैकी सर्वात श्रेष्ठ कोण आहे हाच प्रश्न आम्हाला भेडसावतोय। कारण तीनही देव आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत आणि त्यापैकी कोणा एकाला देखील कमी लेखण म्हणजे आपला प्रश्न प्रशंसनीय पण चिंता करण्याचं कारण नाही। आपल्या प्रश्नांचं निवारण करण्यासाठी मी स्वतः त्रिदेवांच्या भेटीस जातो। हे भृगुऋषी, क्षमा असावी, पण आमच्या वज्रासारख्या वक्षावर लत्तावार केल्यामुळे आपणास दुखापत तर नाही ना झाली? श्रीहरी, आपण श्रेष्ठ आहात। त्रिखंडात आपल्या शक्ती इतकं सामर्थ्य अन्य कुणातही नाही। खरोखरच खरोखरच आपण सगळ्या देवतांमध्ये पूजनीय आहात। प्रभू प्रभू, मला क्षमा असावी, मी माझ्या क्रोधावर ताबा ठेवू शकलो नाही। क्रोधाच्या भरात मी हे मुनिवर, आपण व्यर्थ चिंता करू नये आणि आम्ही आपणावर किंचितही क्रोधित झालेलो नाही। प्रभू, प्रभू, माता लक्ष्मी क्रोधित झालेल्या दिसतायत, आपण त्यांना थांबवावं। हवं तर मी त्यांची क्षमा मागायला तयार आहे। हे मुनिवर,
आपण व्यर्थ चिंता करू नये. महालक्ष्मीचा क्रोध हा उचितच आहे आणि तिचा क्रोध आपणावर नसून तो आमच्यावर आहे. होय मुनिवर, महालक्ष्मीस आपलं हे असं वागणं आणि त्यावर आमची एकही प्रतिक्रिया न होणं हेच तिच्या क्रोधाचं कारण आहे. पण मुनिवर, आज जे घडलंय त्यामुळे समस्त ब्रह्मांडाचे कल्याण होणार आहे आणि महालक्ष्मीचा हाच क्रोध आसूर सम्राट कोल्हासुरास आणि त्याचा पुत्र करवीर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल आणि तिचं हे रूप समस्त ब्रह्मांडात पूजलं जाईल. मुनिवर, आता यापुढे काय घडणार आहे हे आपण प्रत्यक्षच पाहावे. प्रभू आपण धन्य आहात. प्रभू श्री हरी श्रेष्ठ मानून भृग ऋषींनी त्यांना नमन केले, पण माता महालक्ष्मीला हा प्रकार काही बघवला नाही. ती तेथून रागे भरून निघून गेली. ए सुंदरी, तू त्या बहुरूपी विष्णूची पत्नी ना? माझी वैकुंठ सोडून इथे कुठे बसू शकतेस? हे दुष्ट असुरा, आधीच मी खूप क्रोधित आहे. माझा मार्ग मोकळा कर, अन्यथा मी तुझा विनाश करीन. विनाश आणि माझा असुर सम्राट कोल्हासुराचा पुत्र करवीरला धमकी आणि तीही एका स्त्रीकडून. हे बघ सुंदरी, त्या बहुरूपी विष्णूचा त्याग कर आणि माझा स्वीकार कर. मी तुला माझी पट्टराणी बनवून ठेवेन. हे मूर्ख असुरा, उगाच कशाला आमच्या क्रोधाचा बळी बनतोयस? तू निमूटपणे तुझ्या मार्गाने निघून जा. अगं, मी तुला घेऊन जायला आलोय आणि तू मला निघून जायला सांगतेस? नाही, तू असं नाही ऐकायचास. आता तुला मृत्यूमुखी पाडूनच मला माझा मार्ग मोकळा करून घ्यावा लागेल. तेव्हा आता भोग आपल्या कर्माची फळ. हे माते, मला क्षमा कर. मी तुझे हे अद्वितीय रूप समजू शकलो नाही. मला क्षमा कर, पण मी स्वतःच भाग्यवान समजतो की मला तुझ्यातून मृत्यू प्राप्त झाला. पण अंतिम क्षणी माझी एकच इच्छा आहे. बोल करवीरा, तुझी काय इच्छा आहे? हे माते, ज्या ठिकाणी तू माझा वध केलास त्या भूमीवरती तुझा सदैव वास राहू दे आणि त्या भूमीस करवीर हे नाव प्राप्त होऊ दे. जशी तुझी इच्छा करवीरा. यापुढे या भूमीवर आमचा वास अनंत काळ असेल आणि या भूमीवर आमचा वास असल्या कारणाने येथील लोक आम्हाला करवीर निवासिनी या नावाने आमचे पूजन करतील. तथास्तु. करव्याचा मृत्यू झाला? नाही नाही, हे कदापि शक्य नाही. असुर सम्राट क्षमा असत, परंतु हे सत्य आहे की विष्णुपती लक्ष्मीने आपल्या क्रोधाच्या भरात असुर युवराज करवीराचा अंत केलाय. नाही नाही, हे कदापि शक्य नाही. पुत्र करवीर, पुत्र करवीर, तुझ्या मृत्यूचा बदला घेतला जाईल. ज्याने तुला मृत्यूमुखी पाठवलंय त्याला क्षणात नष्ट करीन. त
तरच मी असुर सम्राट कोल्हासूर नाव सांगणार नाही. हे देव लोक स्वतःला काय समजतात? असुरांचं आयुष्य एवढं कवडीमोल झालंय की काय? कुणी यावं आणि त्यांना मारावं? पण आता ते शक्य नाही. विष्णूच्या पत्नीचा अंत आता जवळ आलाय. त्या बहुरूपी विष्णूला सांगा तुझ्या पत्नीला वाचवाय सरळ ये समोर. तुझाही अंत करतो की नाही ते पहा. हे असुर सम्राट कोल्हासुरा, तुझा अंत करण्यासाठी मी एकटीच समर्थ आहे. तुला जर आपला मृत्यू समीप आला आहे असे वाटत असेल तर हो युद्धास तयार. ज्याप्रमाणे मी तुझा पुत्र करवीर याचा अंत केला त्याचप्रमाणे तुझाही अंत करण्यास मला क्षणाचाही विलंब लागणार नाही. हे मूर्ख अज्ञानी स्त्री, तू कुणाला आव्हान देतेस? तुझ्यात एवढं सामर्थ्य असेल तर समोर येऊन युद्धास तयार हो. बघूया कोणाचा अंत होतोय ते. ठीक आहे तर हो युद्धास तयार. हो युद्धास तयार. हो युद्धास तयार. क्षमस्व माते, क्षमस्व. हा सूर सम्राट कोल्हासूर तुला शरण आलाय. माते मला क्षमा कर. हे कोल्हासुरा, तुझा पुत्र करवीर याप्रमाणे तूही आम्हाला शरण आलायस. आणि शरण आलेल्याला अभय देणे ही आपली नीती आहे आणि म्हणूनच मी तुला अभय देते. जा कोल्हासुरा, मी तुला जीवनदान देते. नाही माते, नाही. मला जीवनदान नको आहे, मला मोक्ष हवाय. माते, माते, तुझ्या हातून जर मला मृत्यू प्राप्त झाला तरच मला मोक्ष मिळणार आहे. माते, माते, हा कोल्हासूर तुझ्याकडे आपल्या मृत्यूची भिक्षा मागतोय. माते, माते, माझ्यावर दया कर, मला मोक्ष दे. माते, मला मोक्ष दे. हे कोल्हासुरा, तुझ्या वदनाने तू आम्हाला प्रसन्न केलेस आणि म्हणूनच आम्ही तुला अवश्य मोक्ष प्रदान करू. या भूमीवर माझ्या नावाबरोबरच तुझेही नाव मोठ्या आदराने पूजले जाईल. ही भूमी कोल्हापूर या नावाने प्रसिद्ध होईल आणि येथे माझा वास अनंत काळापर्यंत असेल. तसेच माझे येथील मूर्त स्वरूप कित्येकांचे आराध्य कुलदैवत बनेल. साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रथम शक्तीपीठ म्हणून ह्या भूमीला मान्यता मिळेल. तसेच जो कोणी माझी मनोभावे पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून मी त्यांना मोक्ष प्रदान करेन. धनसंपत्ती आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक म्हणून ही भूमी जगविख्यात होईल. तेव्हा कोल्हासुरा, तू स्वतःला धन्य समज. तथास्तु. तेव्हापासून माता महालक्ष्मी करवीर नगरात वास करते आहे व आपल्या भक्तांना समृद्धीची व ऐश्वर्याची भरभराट करून देते. सदैव भक्तांच्या हाकेला धावण्यासाठी, त्याची हाक ऐकण्यासाठी सदैव सज्ज असते अशी ही माय भवानी महालक्ष्मी माता आणि असा तिचा महिमा. खरंच आहे, त्या माय माऊलीचा महिमा खरंच होय की तो ऐकताना सारं काही विसरून जातो मनुष्य. आई, तुम्ही माझ्या हाकेला धावून आलात आणि त्या नराधमापासून वाचवलं तुम्ही मला. अगं अगं, असं कसं म्हणतेस? मी तुझ्या सदैव सोबत आहे. तू फक्त हाक दे, तुझ्या हाकला तुझी ही माय धावून येईल बघ. पण पोरी, तुला मी सुरुवातीला समजावलं की यापुढं तुझा सांभाळ तू स्वतः करायला पाहिजे. खंबीर मनानं उभं राहून या साऱ्या येणाऱ्या संकटांचा सामना करायला पाहिजे. तू हे विसरून जा की तुझ्या मदतीला कुणी धावून येईल. तवा पोरी, लक्षात घे, तुझ्यातच दुर्गा, चंडिका, काली आणि महालक्ष्मीचं रूप आहे. तवा त्या रूपाला तू ओळख आणि मग बघ
तुझ्यात काय सामर्थ्य येत ते खरं बोलीस आई तू. आजपासनं माझा सांभाळ मलाच करायचं. होय पोरी, खंबीरपणानं या जगाचा सामना कर. माय महालक्ष्मी हाय तुझ्या पाठीशी. आता थोडी विश्रांती घेतो. एखाद्या स्त्रीचा जेव्हा राग उफाळून येतो ना तेव्हा चांगले चांगले राक्षस सुद्धा भयभीत होऊन पळ काढतात. पण मी आज तुला पळ काढू देणार. आणि अशा प्रकारे माता महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आखवली गावाला त्या नराधमापासून मुक्ती मिळाली व तेव्हापासून या गावावर महालक्ष्मीचा वरद हस्त कायम आहे. अशीच ही माय भवानी जगदंबा. जय माता महालक्ष्मी.